नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, शेतकरी असाल तर अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्रात लवकरच मान्सून येणार आहे. तर ते मी कधी येणार आहे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघूया. केरळमध्ये वेरळ दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. केरळमध्ये 2 दिवस मुक्काम केल्यानंतर मान्सून कारवारपर्यंत पुढे आला, पण पुढे कोकणात येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार कधी होणार याचं उत्तर हवामान विभागाने दिलं आहे. तर मान्सून कोकणात दाखल होण्यास अनुकूल वातावरण तयार होत असून पुढच्या 2 दिवसात तो कोकणात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. निसर्ग चक्रीवादळाच्या मान्सून आगमनावर परिणाम होईल असे हवामान खात्याने म्हटले होते. पश्चिम तीर्थ होण्यात निसर्ग चक्रीवादळामुळे थोडा वेळ लागेल असा अंदाज होता, पण आता मान्सूनच्या कोकणातील आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे आणि नंतरच्या कोकण आणि मुंबई जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज होता. पावसाने त्यानुसार काही प्रमाणात जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाचा जोर ओसरला. कोकण आणि मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर कोकणात 2 दिवसाचा पावसाचा जोर वाढत जाईल आणि 2 दिवसात मान्सून कोकणात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मूग नक्षत्र सुरू झाल्याने आता सर्वांनाच मान्सूनची प्रतीक्षा आहे, त्यामुळे हा आठवडा मान्सूनचा आगमनाचा आणि जोरदार पावसाचा असेल अशी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्व क्षेत्र पूर्णश हरिओम करत काम सुरू झाल्यानंतर मान्सूनच्या आगमनावर शेतकरीही कामाला लागेल आणि खरीप हंगामात पेरणीला सुरुवात होईल. कोकणातल्या काही भागात भातपुरणीची कामे सुरू झालेली आहेत. मान्सून सुरू झाला की शेतीच्या कामांनाही वेग होईल, तर लवकरच महाराष्ट्रात मान्सून येणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.